बाबुडगाव दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र भाऊसाहेब शिवशक्ती महाविद्यालय बाबुडगाव आणि आर ए न्यूज चॅनल बाबुडगाव यांचे पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त पंधरा ऑक्टोबर एकोणीशे एकतीस राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस व आर ए न्यूज चॅनल बाबुडगावच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त वाचन सांस्कृतिक प्रोत्साहन देण्या हेतू वाचकांचा ग्रंथ भेट कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी बाबुळगाव स्थानकावर करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमेगे यांनी भूषविले तर आर एन चॅनलचे संचालक माननीय नईमभाई अभयभाऊ गुगलिया अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी बाबुळगाव गौतम लांडगे राजूभाऊ पांडे संजू भाऊ मारकण प्रफुल पर्डके भाऊ ढोने गजाननराव वासे अमोलभाऊ मरकंडे मनो मनमोहन भोयर प्रल्हादराव डॉक्टर दिलीप खुपसे डॉक्टर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत देऊन करण्यात आले प्रसंगी डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचे जी, छोटेखाने जीवन चरित्र कथा कादंबरी कविता संग्रह दैनंदिन सुविचार अवांतर ग्रंथ वैचारिक ग्रंथ सामाजिक समस्यांशी निगडित पुस्तके या सर्व इतरही प्रकारची अनेक दोनशे ग्रंथ प्रत्येक एक पुस्तक स्नेहा वैचारिक भेट म्हणून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवन कार्यावर आपल्या संबोधनातून प्रकाश टाकला व वा वाचनासंबंधी जनजागृती केली वाचनाचे महत्त्व वा आवश्यकता व फायदे आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना सांगितले कार्यक्रमाचे संयोजन तथा महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर संजय शेनमारे यांनी सुंदर संचालन केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर निलेश सुलभेवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्रंथालय सहाय्यक गजानन पासकवडे आणि मधुकर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी उसळली होती राजू पाटील कृष्णा रंगारी किसनराव टेकाम निलेश तुर्के अमोल गोविंदराव प्रसाद टेकाम ज्ञानेश्वर उभाडे प्रमोद कांबळे सुनील गुप्ता संजय मुसळे वाचनप्रेमी ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून गं ग्रंथ भेट स्वीकारली